फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गुरु ड्रायव्हरला जायला सांगतो आणि एकटा त्या लोकांना आर्यला मारण्याच्या सुपारीचे पैसे द्यायला जातो. इकडे मृदुला आर्यला भेटायला सांगते आणि सखीच्या घरी जायच्या आधी ते वाटेत भेटतात. आर्यला मारायला ते मारेकरीही तिथे येतात. आर्यला गोळी घालण्याकरता ते नेम धरतात, तोच मृदुला मध्ये येते. इकडे गुरु त्यांना फोन करून काम झालं का ते विचारतो. हवं तर मध्ये येणाऱ्यांनाही उडवा, पण माझं काम झालं पाहिजे असं सांगतो. फोन ठेवून तो मृदुलाला फोन लावतो आणि त्याला कळतं की ती आर्य सोबत आहे. तो त्या मारेकरांना आर्यला मारू नका असं सांगण्याकरता फोन करतो, पण ते फोन घेतच नाहीत. आणि जेव्हा ते फोन घेतात तेव्हा गुरुला कळतं की आर्य वाचला, परंतु मृदुलाला गोळी लागली. आर्य आणि सखी मृदुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात, तिथं ती कोमात जाते. या बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसतो. मारेकरांबाबत तर्कवितर्क चालू असतानाच गुरुला कळतं की जेव्हा मृदुलावर गोळी झाडली गेली तेव्हा मृदुला सखीला तिच्या माहेरी घेऊन चालली होती. गुरु ही गोष्ट सगळ्यांसमोर उघड करतो आणि उमा झाल्या गोष्टीला सखीला जबाबदार धरते. तिला खूप बोलते. इतक्यात हेरंब तिथे येतो आणि सखीला जबाबदार धरणं योग्य नाही असं सांगतो. उमा सखीला तिच्या माहेरी घेऊन जाते. उमा शांतपणे बोलत राहते आणि एका क्षणी ती दिवाकरला सखीला समजाव म्हणते आणि खाडकन कानाखाली मारते. सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि आता पुढे अहो बोला ना काहीतरी. काका बोला ना, माझी शपथ आहे तुम्हाला, बोला हो काहीतरी. या हाताने मी मारलं माझ्या सखीला. कसली शिक्षा दिली मी तिला? बापाचं दुःख भगवत नव्हतं तिला, म्हणून म्हणाली ती मारा मला बाबा, मारा मारा मला. आणि मी मारलं. मी मारलं माझ्या सखीला. या हाताने मी मारलं माझ्या सखीला. शिक्षा दिली मी तिला. हातच नकोयत मला. अहो काय करताय? कशी आहे माझी मृदुला? बरी होईल ना? कधी शुद्धीवर येईल? डॉक्टर प्लीज काही करा, पण माझ्या मृदुला लवकर बरं करा. हे बघा गुरुसाहेब, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतच आहोत. जे काही शक्य आहे ते आम्ही करतोय आणि करूच. पण त्या कोमामध्ये गेले आणि अशा परिस्थितीत आमच्या हातात काहीच नाही. जोपर्यंत त्या शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत काहीच करता येण्यासारखं नाहीये. अहो मग कधी येणार आहे त्या शुद्धीवर?
माहित नाही, आज उद्या आठवड्याभरात कदाचित काही महिने देखील लागतील, आता काहीच सांगता येणार नाही। शांत हो गुरु, हिम्मत सोडू नको, रात्रभर जागलाय, सूज आहे, घरी जा। सर तुम्ही देखील घरी जाऊन आराम करा, कारण मृदुला मॅडम जोपर्यंत कोमामधून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही, आणि त्या शुद्धीवर कधी येतील हे देखील सांगता येत नाही। त्यामुळे खरं तर तुम्ही इथे थांबण्याची काहीच गरज नाही, त्या शुद्धीवर आल्या की आम्ही तुम्हाला ताबडतोब कळवू, आणि त्यांची काळजी घेण्यासाठी इथे बरेच लोक आहेत, नर्स डॉक्टर्स यांचा तर ताफाच आहे, आणि मुख्य म्हणजे बोला डॉक्टर बोला। सर तुमच्या घरच्यांपैकी इथे कोणीतरी सतत जर राहिलं तर त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे शक्यतो प्लीज म्हणजे ही विनंती आहे सर। डॉक्टर मी बोला रे। पप्पा मी नेपाळला निघालोय। ठीक आहे, मृदुला कशी आहे आता? आय बरी आहे तब्येत, आम्ही आता घरी यायला निघतोय। पण तू थांबू नको। आर्य मला ती माणसं हवी आहेत, मृदुलाला तिच्या वाढदिवसाची भेट द्यायची आहे मला, के फुकट जाता का म्हणे? हो आला? आईने बोलावलं होतं म्हणून। हो तुझी पूजा करायची होती, तुझे पराक्रम करून ठेवलेस ना, त्याबद्दल सत्कार करायचा होता तुझा। काय झालं, रागवलीस? मारणार आता मला? नाही नाही नाही, एकशे एक दिवे करायचे आहेत आणि देवापुढे ठेवायचे, आईनी सांगितलंय। आपण हे सगळं मृदुलासाठी करतोय, आणि आईनी सगळी तयारी तुला करायला सांगितली आहे। हे कुठेतरी बाहेर जाणार आहेत, खूप घाईत आहेत म्हणे, मी सांगून येते त्यांना, पुन्हा परत कधी येतील काही माहित नाही आहे मला। ठीक आहे, नाही नाही जा जा, अगं तू त्याला भेटली नाहीस तर तो बाहेर जाणारच नाही कुठे, जा पूजा कर त्याची, आरती ओवाळ, टीका लाव, अगं जा। नाही ताई तसं नाही आहे। तसं नाही मग कसं? सखी अगं वेडे किती वेळा सांगायचं तुला, आर्याला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नसते कधी, आणि हे तोंड बघितलं ना त्यांनी तर त्याची होणारी काम सुद्धा होणार नाहीत। तेव्हा मी सांगते तेवढंच कर, मी लगेच जाऊन येते ना, माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंयस ना तू। ठीक आहे जा जा, काल एवढं रामायण झालं, एवढं समजावलं तुला, तरी काही उपयोग नाही ना त्याचा। तर असं वाटतंय की तुला समजवायला आईला दिवाकर कडेच जावं लागणार आहे आता। नाही नको, मी पूजेची तयारी करते।
तिथे गेल्यावर तुला काही खास माणसं भेटतील, पण बघ मला अजूनही असं वाटतं की तू तिथे जाऊ नयेस. कारण ज्या माणसाने मृदुलावर हल्ला केला त्या माणसांना खरं तर तुला मारायचं होता, आणि आता तू त्याच माणसांना शोधायला चाललायस. बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, नीट विचार कर. दादा तू काळजी नको करूस, मला काहीही होणार नाहीये. कारण जर व्हायचं असतं तर देवाने मृदुलावर इतकी वाईट वेळ आणलीच नसती, ती गोळी सरळ मला लागली असती. तू काळजी करू नकोस, एकेकाला शोधून काढेन मी. येतो आई, दोन चार दिवस लागतील मला. बर काय शोधतोयस कोणाला? कुणाला म्हणजे काय आई? अरे बाहेर जायला निघालाय ना, चखिलाच शोधत असणार. बोलव तिला, सांग म्हणो आर्य निघालाय. सखी नाहीये, हॉस्पिटलला गेली आहे. तू नको जाऊ रे, रुद्र जाईल. तुझं मन थाऱ्यावर दिसत नाहीये. मी पण त्याला तेच सांगत होतो, तू थांब. नको मी येतो. मी सॉरी आर्य, सखी नाहीये असं मला खोटं बोलावं लागलं, पण मला तुला आणि सखीला भेटू द्यायचंच नाहीये. मुळात ती बसली असेल बिचारी हरी हरी करत, पण आज मृदुलाच्या परिस्थितीला तीच जबाबदार आहे. आता तू गेल्यावर तिला तिच्या जबाबदारीची जाणीव अशी करून देईन ना मी. देवा आजवर मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, कधीच मागण्याची वेळही आली नाही. जे योग्य ते तू नेहमीच देत आलास मला, पण आज पहिल्यांदा तुझ्याकडे हात जोडून मागणार आहे. माझ्या मृदुलाताईंसाठी आयुष्य वाचते मी, त्या मरणाच्या दारात उभ्यात आणि आम्ही सगळे हकबल आहोत. तेव्हा त्यांना लवकरात लवकर बरं कर, लवकरात लवकर. पाहिलं साई, आर्य किती तळमळत होता सखीला भेटायला. तुझी सून वाटते तेवढी सरळ नाहीये, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. माहितीये मला, नुसतं माहीत असून काय करणार आपण आई? आपण काही बोलू तरी शकत नाही ना. तिने फक्त चुका करत राहायच्या आणि आपण तिला माफ करायचं, दुसरं काय करू शकतो ग आपण? अगं बा काय करू मी, तुझ्या बापाने माझे हात बांधून ठेवलेत. हे बघाई, यात पप्पांची काही चूक नाहीये, ते नव्हतेच ना इथे. पप्पांनी सखीची बाजू वगैरे घेणं मी समजू शकते, पण तू सांग ना त्यांना खरं काय ते, आणि तुझ्या पद्धतीनं हँडल कर सखीला. आफ्टरऑल तिच्यामुळे मृदुला कोमात गेली. ते कर, कॉर्टीला घेऊन जा तिच्या खोलीत. आले मी. <थे करे। laughs>
तुमची बाजू मी समजू शकतो, पण या गोष्टीला जरा वेळ लागेलच ना? नाही, आमचे प्रयत्न चालू आहेत. नाही तसं नाही, घरातले इतर प्रॉब्लेम्स याच्यावर काही परिणाम होणार नाही, खात्री बाळगा. हो, लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक. बिझनेसच्या नाड्या यांच्या हातात नसत्या हे एवढं ऐकून घेतलं नसतं. त्यांना जे हवंय ते लवकरात लवकर द्यायला हवं. काय ग, आर्य गेला तर जा, तुझ्याबद्दल काही विचारलं सुद्धा नाही त्याने. म्हणजे तुझ्यातला इंटरेस्ट संपलाय बहुतेक त्याचा. किती निर्लज्ज आहेस ना तू, एवढं सगळं घडून गेलं आणि तरी सुद्धा तू या घरातच राहतेस. हा सखे, मी जर का तुझ्या जागी असते ना तर मी कधीच हे घर सोडून निघून गेले असते. नाहीतर किंवा कुठेतरी जाऊन जीव दिला असता. अजिबात लाज नाही ना वाटत तुला? हा एक नंबरची निर्लज्ज आहेस तू. कुठे चाललीयस? बोलते ना मी तुझ्याशी. अरे इतका वेळ मी तुला बोलतेय पण तू अजिबात रिॲक्ट करत नाहीयेस ना? काही वाटेनासच झालंय तुला काय ग? माझ्या बहिणीच्या जीवावर उठलीयस आणि हा मांस पाग हा मांस दाखवतेस. काय दुखतंय? काय दुखतंय? काय दुखतंय? एवढंच सांगेल तर एवढं दुखलं तुला? माझ्या बहिणीला गोळी लागली, तिला काय एवढं दुखलं असेल? हा सांग. हे बघ, पप्पाने तुला माफ केलं असेल. आम्ही कोणीही तुला अजिबात माफ करणार नाही, कळलं तुला? चल. कुठे कुठे काय कुठे? प्रश्न कसली विचारतेयस? प्रश्न का विचारतेस? नाही, मुक्का त्याने चलायचा. मी मुद्दाम नाही केलं, मला माफ करा ना. गप्प बस आणि चल. तारा सोडा ना. चल म्हटलं ना. दुखतंय. काय झालं? इतके अस्वस्थ का वाटताय तुम्ही? अस्वस्थ नाही तर कसं वाटणार? मुलगी कोमात आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. बापाला अस्वस्थ वाटणार नाही? ते खरं आहे म्हणा. आज इतके दिवसांनी तुम्ही घरी आलात. मृदुलाचा वाढदिवस एकत्र साजरा करायचा, सगळ्यांनी आनंदात दिवस घालवायचा, हा विचार आला असेल ना तुमच्या मनात? बघा ना, काहीतरी भलतच होऊन गेलं त्या सखीमुळे. बघा उगीच त्या मुलीला बोलून तुम्ही. माहितीये मला, म्हणूनच भेटायला घेऊन गेले होते दिवाकरला. तिला फारस काही बोलले नाही मी तिकडे तिला, पण आज माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये निश्चित पडली ते विसरू का मी आता? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय स्पष्ट सांगाल. हे बघा, मी तिला माफ करायला तयार आहे. मला मान्य आहे झाल्या प्रकाराला पूर्णपणे ती जबाबदार नव्हती, पण पण काय? अहो, पण जे काय झालं त्याला कारणीभूत सखी नव्हती का? का खोटं बोलून ती घराबाहेर गेली? तिला शिक्षा झालीच पाहिजे आणि तिला ती शिक्षा मी दे. अरे आपण तिला आणलंय कशासाठी? चाललंय काय? जरा तरी विचार करा. अहो तोच विचार करत होते दिवस रात्र मी, पण आता माझ्या डोक्यात माझ्या लेखीचे विचार येत आहे. झाल्या चुकीबद्दल शिक्षा मला सखीला दिलीच पाहिजे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही मध्ये बोलायचं नाही काही. मला शब्द द्या. ठीक आहे, दिला शब्द. त्यामुळे जर तुमचं मन शांत होणार असेल
तर होऊन जाऊ दे तुमच्या मनासारखं, पण त्यानंतर मात्र होईल आपलं काम नक्की हो। आपली मृदुला कोमातून शुद्धीवर येईपर्यंत ही सुद्धा कोमात आहे असं समजायचं। काय मृदुलाचा त्रास आता तू सहन करायचा।